तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज तुमच्यासाठी खूप सुंदर प्रॉपर्टी आणली आहे. ती मेन म्हणजे एकदम स्वस्त असणार आहे, कारण की आपल्याला खूप कमेंट येत आहे, खूप कॉल येत होते की आपल्याला कमी बजेटमध्ये रो हाऊस हवे आहेत, आणि ते पण मोठे असे रो हाऊस मी तुमच्यासाठी आणले जे की आहेत आपले पेठ रोडजवळ. राव हॉटेलपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर हे रो हाऊस आहेत. आणि आता आपण मागच्या मागे बघतो की सगळे आपले 2 BHKचे 2 रो हाऊस आहेत. तर हा जो आपला रो हाऊस आहे हा आपला 1450 स्क्वेअर फीटचा आपल्या तर सुंदर 2 BHK रो हाऊस असा मिळणार आहे. तर हा जो कॉर्नर रो हाऊस आहे आज हा आपण पूर्ण बघणार आहोत, आणि त्याची किंमत असणार आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी या बटनावर क्लिक करा, आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर चला आता आपण आज बघूया. तिथे आपल्याला 2 गेट देण्यात आले आहेत, एक आपला रेग्युलर यूजसाठी असणार आहे आणि दुसरा आपला कार पार्किंगसाठी असणार आहे. आपण आत आल्यावर तिथे आपल्याला 17x17 अशी मोठी पार्किंग मिळते. बघू शकतो तुमचे जर 7 सीटर 2 गाड्या जरी असतील तर त्या एकदम व्यवस्थित इथे बसतील. आणि जे इलिव्हेशन देण्यात आलेलं आहे रो हाऊसला हे खूप सुंदर देण्यात आलेलं आहे. आपण जर साईडला बघितलं तिथे आपल्याला 5 फुटाची साईड मार्जिन मिळते. आणि ज्या खाली टाईल्स यूज केल्या आहेत त्या पण खूप हेवीवेट टाईल्स दिल्या आहेत, ज्या की 1x1 असणार आहेत. तर हा आपला जो मेन डोर आहे हा पूर्व पश्चिम दिशेला आहे, ज्यामुळे वास्तूप्रमाणे आपलं जे रो हाऊस आहे ते एकदम व्यवस्थित बसतं. आपण आज बघूया चला. तर हा आपला मेन डोर आहे, तर आपण त्याची डिझाईन बघू शकतो. ही खूप सुंदर डिझाईन आपल्या इथे देण्यात आलेली आहे. आणि जे आपले लॉक्स आहेत हे पूर्ण युरोपा कंपनीची देण्यात आलेले आहेत. आत आलो तर हा आपला 11x16 लिव्हिंग मिळतो आपल्याला. लिव्हिंग मध्ये पण वरती फॉल सिलिंग करून देण्यात आलेली आहे आपल्याला. जे कलर कॉम्बिनेशन आहे तेही खूप सुंदर आपल्या इथे मिळत आहे. परत आपण ज्या खाली टाईल्स बघतो त्या 2x2 टाईल्स आपल्या इथे मिळत आहेत. बाकी जे आपले सिटिंग असणार आहेत ते पूर्ण आपले अँकरचे असणार आहेत. आणि जे वायर्स आहेत ते सगळ्या पॉलिकॅपच्या. तिथे पण आपला टीव्ही केबल येईल ही सेपरेट काढून देण्यात आलेली आहे. तर आपण विंडो बघतो इथे साईज आपल्याला मोठी मिळते. आणि इथे बघू शकतो कलर खूप सुंदर आपल्याला दिसतोय, जो की आपल्या फॉल सिलिंगला आपण मॅच करून दिलेला आहे, ज्यामुळे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर आपल्या इथे मिळत आहे. पण पुढे बघूया. इथे आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम दोघंही सेपरेट मिळणार आहे. तेथे आपल्या इथे इंडियन टॉयलेट देण्यात आलेलं आहे. आणि इथे पुढेही बेसिन मिळते. बेसिन मध्ये सुंदर अशा वॉल टाईल्स आपल्याला मिळत आहेत. इथे इथे बाथरूम मिळत आहे. डोर्स दिले ते पण खूप लाईट वेट डोर्स आपल्या इथे मिळत आहेत. आणि वॉल टाईल्स खूप सुंदर आपल्याला मिळत आहे इथे. मग पुढे किचन बघूया चला. तर इथे आपल्याला किचन मिळत आहे मागच्या साईडला. आपण ज्या किचन मध्ये टाईल्स बघतो त्या सगळ्या साईडने कव्हर करून दिलेल्या आहे आपल्याला. आणि परत इथे आपला रॅक पण बनवून देण्यात आलेली आहे. तर किचन जे आहे ते आपल्याला 9x11 मिळत आहे. आणि जसं की तुम्हाला बोललो की आपल्याला लॉक मिळतोय आणि रॅकही मिळतोय. तुम्हाला इथे आल्या काहीच करायची गरज पडणार नाही. आणि आपण जे किचन वाटा बघतो तर हा आपला पूर्व पश्चिम दिशेला काही एल शेप मध्ये आपल्याला मिळतो इथे. आणि ज्या टाईल्स आहेत याही खूप सुंदर आपल्याला मिळत आहे इथे. परत आपल्याला इथे वरती एक्झॉस्टसाठी पॉईंट काढून देण्यात आलेला आहे. बाकी जे फ्रीज मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा टोस्टर हे सगळे पॉईंट आपल्याला इथे मिळत आहेत. आपण बाहेर बघूया. आपला हा मागे काय मिळतोय इथे आपल्याला वॉशिंग पर्पज साठी
हा एरिया दिलेला आहे. इथे आपली सगळे प्लंबिंगचे कनेक्शन हे काढून देण्यात आले आहेत. परत तिथे आपल्याला वॉशिंग मशीन पॉइंटही त्या मिळतोय. मी या ठिकाणी खाली 2000 लिटर पाण्याची टाकी मिळते, ज्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक जलपरी ही मिळणार आहे. तर असा हा सुंदर आपला ग्राउंड फ्लोर होता. आपण वरती बघूया. चला तर आपल्याला हॉलमधून स्टेअर्स मिळत आहेत, ज्या की आपल्या वरती बेडरूमकडे जातात. तिथे आपण बघू शकतो केसेसमध्ये आपल्या रेलिंग मिळते. खाली ग्रॅनाइटमध्ये पूर्ण कव्हर केलेले आपले जे टप्पे आहेत. आपण वरती बघूया. आता आपण आपला पहिला बेडरूम बघूया. चला आपला फर्स्ट बेडरूम आहे, जो की 13x11 आपल्या इथे मिळतोय. तर आपण बघू शकतो जे कलर इथे केलेले आहेत हे पूर्ण एशियन पेंट मध्ये केलेले आहे, ज्यामुळे चमक जी आहे ती खूप सुंदर दिसते आपल्याला इथे. आणि परत या बेडरूम मध्ये आपल्याला लॉक मिळतोय वरती. यामध्ये आपल्याला इथे डबल स्विच मिळत आहे, आपण बघू शकतो इथे आणि समोर असणार आहे. तर इथे आपल्याला एक विंडो मिळते व्हेंटिलेशन साठी. आणि पुढे इथे बाल्कनी जी झालेली आपल्याला. इथे आपल्याला 8x11 ही बाल्कनी मिळते. तिथून आपण बघू शकतो की एलिव्हेशन करण्यात आलं आहे जो आउटला, तेही खूप सुंदर दिसते. आणि पुढे सर्व रेलिंग्स लावून देण्यात आलेले आपल्या इथे स्टीलमध्ये. आपण ज्या खाली टाइल्स बघतो तर हे आपल्याला 2x2 खाली टाइल्स मिळत आहेत इथे. तर आता आपण आपला सेकंड बेडरूम बघूया. चला तर आपल्या सेकंड बेडरूमकडे जाताना इथे आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम मिळतं. इथे वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे. तर असं हे बाथरूम आहे. आपण पुढे बेडरूम बघूया. तर हा आपला सेकंड बेडरूम आहे. हा जो आपला बेडरूम आहे हा 11x12 आपल्याला मिळतोय. याची आपण साईज बघू शकतो, खूप मोठी आपल्या साईज मिळते. आणि जे कलर आहेत सेम एशियन पेंट मध्ये आपल्याला कलर मिळत आहे. इथे आपल्या एक मोठी सेक्शन विंडो मिळते, ज्यामुळे व्हेंटिलेशन एकदम चांगलं जातं आपल्या रोज मध्ये. आणि या ठिकाणी आपला परत लॉक काढून देण्यात आलेला आहे वरती. बाकी सेम इथे आपल्याला डबल स्विच मिळत आहे. असा होता आपला फर्स्ट फ्लोअर. आपण टेरेस बघूया. चला इथे आपल्याला सजीना दिलेला आहे आपल्या वरती टेरेस कडे जाण्यासाठी. त्यामध्ये खाली बघितलं तर चायना गोटाई केलेली पूर्ण खाली, त्यावर पूर्ण चायना टोपली लावून देण्यात आलेली आहे वॉटर प्रूफिंग साठी, ज्यामुळे आपल्या खालच्या बेडरूमला कधीच अडचण येणार नाहीये. आणि जर आपण इथे बघितलं तर आपल्या प्लास्टो कंपनीची 1000 लिटर पाण्याची टाकी मिळते. आणि परत आपला जो डक आहे त्याला आपण फायबरनी पूर्ण कव्हर केलेला आहे, ज्यामुळे भविष्यामध्ये लिकेज संबंधित आपल्या काही अडचणी येणार नाही इथे. असा होता आजचा हा सुंदर जो हाऊस, जो की आहे आपला पेट रोड जवळ, त्या हॉटेलपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जो कॉर्नर जो हाऊस होता आपला, तर हा आपल्याला इथे ऑल इन्क्लूड 36 लाखामध्ये मिळतोय, जो की आपला 1450 स्क्वेअर फीटचा आहे. असा होता आजचा हा रो हाऊस. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.